सध्या मोठी बातमी समोर येते. भोर दौऱ्यासंदर्भात सुनेत्रा पवार हे आता भोर दौऱ्यावर असणार आहेत. सगळ्यांचेच दौरे हे आता वाढताना पाहायला मिळत आहेत. सुनेत्रा पवार हे सध्या बारामतीमध्ये अनेक दौरे करताना पाहायला मिळत आहेत. आता सध्या ते भोर दौरा करणार आहेत. भोर तालुक्याच्या दौऱ्यावर सध्या ते आहेत आणि संपूर्ण ठिकाणी भेटी देणार आहेत. सुनेत्रा पवार मंगळवारी भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. अजिंक्य, सुनेत्रा पवार भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत, कशा प्रकारे हा दौरा असेल? नीलम, हा युतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार ज्या आहेत सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी, त्या आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. भोरमधील काही गावांमध्ये ते भेटी देणार आहेत, नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आणि आपण गेल्या काही दिवसापासून पाहत असेल तर विजय शिवतारे असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा आता सुनेत्रा पवार असतील, ह्या वारंवार भोर तालुक्याचे दौरे या नेत्यांकडून केले जात आहेत. कारण की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भोर तालुक्याचं जे मतदान आहे, भोर जे आहे भोरचं मतदान, ते निर्णायक ठरणार आहे. कारण की त्या ठिकाणचे जे आमदार आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटे आणि शरद पवार किंवा पवार विरुद्ध थोपटे हा वाद खूप जुना आहे. त्यामुळे ही मतं कोणाच्या पार्ट्यात पडतील त्याचं पारडं नक्की जड असणार आहे. त्याच्यामुळे हे सगळे नेते जे आहेत ते वारंवार भोर तालुक्याच्या दौऱ्यावर असतात आणि त्याच प्रकारे आज सुनेत्रा पवार भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर कशा प्रकारे दौरा असणार आहे त्या संदर्भात काय माहिती? अनेक गावांना ते भेट देणार आहेत. हो, अनेक भोर तालुक्यातील गावांना भेटी देऊन ते त्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. एका प्रकारचा ते स्वतःचा प्रचारच करत आहेत. गावोगावी जात आहेत, हळदी कुंकवाचे कार्यक्रम होत आहेत, महिलांच्या गाठी भेटी होत आहेत आणि गावातील पदाधिकाऱ्यांचे देखील भेटी गाठी घेतल्या जात आहेत सुनेत्रा पवारांनी यांच्याकडून. धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.